तो स्वतःला अधूनमधून चाचपडून पाहत असतो. खोल बरणीत हात घालून स्वतःच्या मेंदूशी तासनतास खेळत बसलेला असतो. मी पाहतो त्याला येता जाता, रोज दिसतो मला तो. त्याच्या किराणा मालाच्या दुकानात बसून असतो, कधी शब्दकोडी सोडवत असतो तर कधी शून्यात नजर लावून बसलेला असतो. जवळजवळ मानवी सांगाड्यासारखा दिसणारा त्याचा खप्पड चेहरा, एकंदर शरीरच कळकट मळकट, कपडे अंगावर, रासलेला थकलेला चेहरा, काळे पांढरे केस मानेवर रुळणारे, बरोबर वाढलेले अशी काळी पांढरी दाढी, ती बरोबर आणि त्याच्या कोपऱ्यांवर एक चष्मा, जाड धागा गुंडाळलेल्या कांड्यांचा, हे त्याचं एकंदर प्रथम दर्शनी वर्णन. वयाची 50 ही अजून त्याने ओलांडली नसेल, पण त्याच्या चेहऱ्यावरचा एकंदर भाव 70 ओलांडल्यासारखा. फळ्या फळ्यांच्या दुकानात एकटाच असतो बसलेला, रद्दीच्या गराड्यात रिकाम्या अर्ध्या रिकाम्या बरण्यांच्या सानिध्यात. गिराईकही जात नाही त्याच्या अध्यात्मात, तो एकटाच असतो त्याच्या दुकानात. चकाचक ब्रँडेड कपड्यांची, दाग दागिण्यांची, बुटा चपलांची मायावी लॅविश दुकानं त्याच्या फळ्या फळ्यांच्या दुकानांच्या आजूबाजूला. जणू काही एखाद्या वेश्येने गिरायकांसाठी करावी पावडर लाली, तशी दुकानं त्याच्या फळ्या फळ्यांच्या दुकानाच्या भोवताली. सगळे पॉश दुकान, मॉल्स, ब्रँडेड कपड्यांचे दुकानं, आणि हा असतो त्यात बसलेला त्याच्या फळ्या फळ्यांच्या दुकानात कोडी सोडतो, कधी शून्यात पाहत. याच्या सारख्याच कळकट मळकट दुकाना सकट त्याच्या भोवती वाढत चाललेल्या मायावी दुनियेत हा अजून टिकलाच कसा, येता जाता हा प्रश्न रोज भेडसावतो मला. रोज हा कसा अजून टिकला त्या मायावी दुनियेत. निश्चिंत, अगदी निश्चिंत सोडवत बसलेला असतो. मरणासन्न अवस्थेत असलेल्या एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकांनी त्या रुग्णाच्या श्वासोच्छवासावर नजर ठेवून बसावं तसा मी रोज खात्री करून घेतो हा त्याच्या दुकानासकट तिथे असल्याची. त्याला माझी नसेल पण मला मात्र सवय झाली आहे त्याची. दररोज येता जाता खात्री करून घेतो.
ते रुग्णाचे नातेवाईक एखादा मरणासन्न अवस्थेत असल्यावर छाती हलते का बघतात का कसं आहे ना बाबा, दुसऱ्या दिवशी बघतो आहे ना रे आज पण, मला काळजी वाटते त्याची. फळ्या फळ्यांच्या दुकानात कोडी निश्चिंत. आमच्यात तू शोभत नाहीस असं म्हणत एखाद्या दिवशी फिरवलाच जर का कुणी आडवा तिडवा बुलडोजर याच्या दुकानावर, तर वाट लावून टाकेन जाळून टाकेन मी त्याच्या आजूबाजूची सगळी मायावी दुनिया. माझ्या सकट जाळून टाकेन. एवढी सवय झाली आहे मला आता त्याची. त्या खोटारड्यातून येत एक कुठेतरी हिरवा कोण प्रामाणिकपणाचा दिसतो त्याच्या रूपाने मला. पण तुम्हाला सांगतो साला, हा तेव्हा पण आहे ना, त्या आजूबाजूची मायावी नगरी मी पेटवायला घेतली तरी हा त्याच्या दुकानात फळ्या फळ्यांच्या पासून कोणीच सोडवत असे. किंवा शून्यात नजर लावून बसलेला असे. पण नका रे तुमच्या बापाच्या वाट्यात सगळ्यांना भागीदार करून नका घेऊ, काही सोडा, त्यांच्यावरच जग टिकून राहणार आहे, कळलं का? चला नवीन कवितेच्या निमित्ताने पुन्हा भेटू. विचार करा काय बडबड करतोय मी, काय चाललंय सांगतोय, त्याच्यावर नीट विचार करा. बाकी मला माहित आहे टेक्निकली गाड्यांचा आवाज वगैरे येतोय, काय करू, साधनं नाही आहेत माझ्याकडे फार, जे काय आहे त्यात करतोय, तुमच्यापर्यंत काही म्हणणं पोचवतोय समजून घ्या. ओके आणि बघा प्रत्येकाच्या आजूबाजूला असतो असा एक फळ्या फळ्यांच्या दुकानात बसलेला पापभिरू दुकानदार, त्याला जपा. हे बाकी खोटं आहे सगळे मॉल आणि हे असं कवितेत सांगितलंच आहे. कविता पुन्हा एकदा एक बाबाय बाबाय. आणि हा 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 फळ्या फळ्यांवाला दुकानदार आपल्या आतही असतो बरं, हा त्याला जपा, त्याला जपा. आणि त्यांच्या पापाचे वाटेकरी शक्यतो होऊ नका. बाय बाय टाटा सायोनारा बाय बाय चला.